SPN न्यूज, आवाज नाशिकचा. मित्रांनो सप्रेम नमस्कार, SPN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. नाशिककरांसाठी आनंदाची बातमी. नाशिकच्या देव चव्हाण याने मिळविले नॅशनल पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक. महाराष्ट्राच्या आणि नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा. सविस्तर वृत्त असे, दिनांक 7 जून ते 9 जून 2024 दरम्यान छत्तीसगड राज्यात नॅशनल पॉवरलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत संपूर्ण देशभरातील विविध स्पर्धक सहभागी झाले होते. एकूण 300 स्पर्धकांपैकी महाराष्ट्रातील आणि नाशिक शहरातील देव महेंद्र चव्हाण याने कोट, डेडलिफ्ट, बेंच प्रेस या तीनही प्रकारांमध्ये सर्वोच्च म्हणजेच 650 किलो वजन उचलून नाशिक शहरासाठी वैयक्तिकरित्या सुवर्णपदक मिळविले व नाशिकचे आणि महाराष्ट्राचे नाव दुसऱ्या राज्यात जाऊन चमकविले. या पार्श्वभूमीवर देव चव्हाण याचे सर्वत्र कौतुक होत आहे. आणि विशेष बाब म्हणजे देव चव्हाण हा नाशिक पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांचा मुलगा आहे. SPN न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अडांगळे. सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही एक माध्यम चालू केलं आहे, त्याचं नाव आहे SPN न्यूज, आवाज नाशिकचा. आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.